मुंबईतल्या गिरगावमध्ये चंदनवाडी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे गणपती मंडपाबाहेर येताच लोक साखर उधळतात. ही विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी गिरगावमधल्या रस्त्यांवर मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. गिरगावमधील प्रसिद्ध चंदनवाडीच्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आपण बघू शकता की मूर्ती ही मंडपाबाहेर या ठिकाणी पडलेली आहे आणि या ठिकाणी फुलाला बरोबर साखरेची उधळ या ठिकाणी केली जाते. चंदनवाडीच्या या गणपतीच्या मिरवणुकीचं हे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी साखर उधळून या गणरायाला निरोप दिला जातो. काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहे. साखरनं उधळत त्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली जाते. अशी एक पद्धत मानली जाते की आमचे जे 10-15 वर्षापूर्वी जे इकडे रहिवासी राहायचे त्यांनी इच्छा मागितलेली की ती इच्छा पूर्ण झाल्यावर मी तुझ्याकडे 50-100 किलो साखर तुझ्यावर मी अर्पण करीन. आणि त्या व्यक्तीची ती इच्छा पूर्ण झाल्यामुळे ती साखर ती परंपरा ती आता चालू झालेली आहे. दरवर्षी कमीत कमी 40-50 किलोच्या वर पण साखर तिकडे गणपतीवर उधळली जाते. आता साधारण विसर्जन कधीपर्यंत या गणपतीचं होईल, कुठल्या मार्गे ही विसर्जन मिरवणूक पुढे जाणार आहे? विसर्जन एकदम पारंपरिक पद्धतीने दरवर्षी आम्ही करत असतो. JSS रोडनी जात गिरगावकडून आपला ब्रिज चढून 5:30-6 वाजेपर्यंत या मूर्तीचं विसर्जन होतं. आपण बघितलं की या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गिरगावच्या परिसरामध्ये या पुढच्या काही वेळेमध्ये मोठी गर्दी उसळलेली बघेल आणि हा सगळा गणपती विसर्जन मिरवणुकीचा अशाच प्रकारे